शुभ सकाळ मित्रांनो, इथे सकाळ झालेली आहे आणि मी इथे आज बनवते बटाटा वडा, हो, आणि त्यासोबत चटणी। आज प्रिनेशला शाळेला सुट्टी आहे त्यामुळे विचार केला आज बटाटा वडा बनवू, तर त्याचंच प्रिपरेशन चालू होतं। इथे आपला ब्रेकफास्ट तयार आहे, तर या ब्रेकफास्ट करायला। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो। आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आहे शनिवार आणि प्रिनेशला सुट्टी आहे, तर आज मी बनवले आहेत बटाटे वडे आणि आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी माझं जेवण बनवायला जाणार आहे थोड्या वेळाने। तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया। तर सगळी कामं झाली आहेत, जेवण बनवून झालं आहे, म्हणजे आंघोळ झाली आहे आणि आता फक्त जेवणाची वाट बघायची कधी जेवतो आहे बस। आणि हो, थोड्या वेळाने भेटू। कशी रडतो? काय रडतो तू? काय रडतो? हा, काय रडतो? बरे, उद्या आमच्या प्रिनेशचा बर्थडे आहे आणि बघा रडतोय। आपण तापवले, आपण तापवले, मला एवढं हसायला येते का ते पण सांगते। त्यांचे पप्पा फक्त जस्ट ओरडले, आमचे पप्पा ओरडायचे रे, डायरेक्ट द्यायचे। तेव्हा जर हे आमच्या टाइमला असले असते तर काय झालं असतं? जोते घाल, चला जाऊया फोंड्याला। किदे आले आले, यांना यायलाच पाहिजे। आपण कशाला चाललोय फोंड्याला? हा, बर्थडेची थोडी खरेदी करायला, मोठा काही नाहीये पण बर्थडेची खरेदी करायला चाललोय आम्ही, बिकॉज उद्या आहे प्रिनेशचा बर्थडे। प्रिनेश हंगा पळ, गाडी घेऊन आलाय आणि आय थिंक रिक्षा आली आहे। आली, चला रिक्षा येते। दिनेश हांगा पळ। पाऊस, इंस्टो तर फायनली आम्ही घरी आलो आहे आणि प्रिनेशची बर्थडेची शॉपिंग केली आम्ही। काय ते उद्या दाखवेन, आज नाही। उद्याच्या बर्थडेसाठी मी खूप एक्साइटेड आहे। आणि हे बघा प्रिनेश, त्याने शेवटी किंडर जॉय घेतलाच आणि लवकरच आपला 15 ऑगस्ट जवळ येतो आहे, सो त्याच्यासाठीसुद्धा मी एक्साइटेड आहे। कारण की यावेळी सगळ्यांच्या घरी तिरंगा झेंडा आपला लागणार आहे आणि मी ना रस्त्यावरून जात असताना सगळ्यांच्या घरी मी झेंडे लावलेले बघितले, खूप छान वाटलं मला बघून। आणि हो, तर चला आता मी जरा फ्रेश होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते। बरं, आज मी काय घेऊन आली आहे खायला ते तुम्हाला थोडं दाखवते। आता आम्ही चहा पिणार आहो आणि मी आता काय खाते तुम्हाला दाखवते। ते आऊ आहे, आऊ
तर हा आहे मस्का पाव, अशी क्रीम असते आतमध्ये, खूप छान लागतो. रिनेश खाऊन दाखव रे कसा लागतो ते, खाऊन दाखव कसा लागतो. कसा लागतो? छान लाग. आणि हे प्रिनेश जे खातोय त्याला किती म्हणतात, बिस्किट नी रे, फाती बिस्किट, पण आमच्याकडे याला टोस्ट म्हणतात. त्याला नको झाली, त्याची क्रीम बिस्किट आली. फक्त आम्ही क्रीमच खातो हा, आणि इकडे हिरोईन. काय बाई कसं काय? तर असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि उद्या आहे प्रिनेशचा बड्डे 4th, आणि हा व्लॉग कंटिन्यू असणार आहे, कारण की आम्ही रात्री विश करणार आहे प्रिनेशला, तर असणारच आहे. तर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.